इतर प्राण्यांमध्ये जो फरक आहे त्या फरकाचा मूळ किंवा तो जो मानव आणि प्राण्यांमधला फरक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा काय आहे, आपण बोलून कम्युनिकेट करतो. प्राण्यांचं कम्युनिकेशन, प्राण्यांचा संवाद साधण्याचा काय मार्ग किंवा पद्धत वेगळी आहे, पण माणसाची संवाद साधण्याची पद्धत काय आहे, बोलणे. आपण बोलून संवाद साधतो आणि इंग्रजीमध्ये संवादाला म्हणतात कम्युनिकेशन. लक्षात आलं? आता कम्युनिकेशन प्राण्यांचं वेगळं, माणसांचं वेगळं, बरोबर. मग आपण बोलतो आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं कम्युनिकेशन म्हणजे किंवा त्याच्यासाठी वापरली जाते ती लँग्वेज म्हणजे भाषा. आपण जे आपण ओरडतो का? आपण ओरडत नाही, आपण बोलतो. मग बोलणं किंवा जे आपण भाषा वापरतो त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीला सुद्धा ती भाषा आली पाहिजे. दोन लोक कधी कम्युनिकेशन साधू शकतात आणि कम्युनिकेशन एकट्याचं होत नाही. इफ आय स्टार्ट टॉकिंग इंडिव्हिज्युअली इट वुड बी लाईक आय एम मॅड, म्हणजे जर मी एकटाच बडबड करायला लागलो तर काय होईल, लोक म्हणतील ही इज मॅड, तो वेडा आहे. कम्युनिकेशन किंवा संवाद हा दोन लोकांमध्ये होत असतो. मिनिमम रिक्वायरमेंट इज टू पीपल. When there are two people, we can communicate. दोन लोक एकमेकांशी संवाद साधू शकतात. लक्षात आलं का?